मागडगावमध्ये एकाच वेळी 600 जावयांचं धोंडे जेवण घालण्यात आलं. नगर शहरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र आगडगाव भैरवनाथ देवस्थानच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. देवस्थानच्या वतीने दर रविवारी आमटी भाकर जेवणाचा महाप्रसाद असतो, परंतु यावेळी अधिक मास असल्याने देवस्थानच्या वतीने गावातील जावयांना तसेच आसपासच्या गावातील जावयांना धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काळ भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आगडगाव या ठिकाणी एक 1.5 महिन्यापूर्वी आमच्या विश्वस्त मंडळाची एक सभा या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्यामध्ये असा विषय निघाला की पुढे येणारा जो महिना आहे तो अधिक मास आहे आणि त्या अधिक मासामध्ये असं म्हटलं जातं की जावयांना धोंडे घालतात आणि मग सर्वांच्या विचाराने या ठिकाणी असं ठरलं की आपणही देवस्थानतर्फे जावयांना धोंडे घालू. यावेळी 7,500 किलोंचं पुरण तसेच भात आमटी व धोंडे तयार करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा स्वयंपाक करण्यासाठी आगडगाव देवगाव जेऊर या आसपासच्या गावातील महिलांनी मदत केली. धोंडे जेवणावेळी सर्व जावयांना व लेकींना ट्रस्टच्या वतीने कपडे साडी व 10 ग्रॅम चांदीचे नाणे देण्यात आले. आज जो काळ भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आगडगाव यांनी हा जावयांचा धोंडा हा सगळ्यात लक्षवेधी कार्यक्रम राबवलेला आहे. मला नाही वाटत कुठल्याही देवस्थानाने आत्तापर्यंत असा हा कार्यक्रम लाभवलेला असेल. यामध्ये जवळपास 600 जावई बरोबर ना 600 जावई असतील तर त्यांच्यातर्फे देवस्थानामध्ये सकाळी 9 ते 12 पर्यंत पूजेचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालून सगळ्या 600 जावयांच्या मार्फत एक महाप्रसादाचं आयोजन केलं. त्याबद्दल मी देवस्थानाचं एक मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या आगडगावाचं जावई आहे 1989 पासून आणि आज पहिल्यांदाच मला इथं येऊन एवढं आनंद वाटला की मला असं वाटायला लागलं मी भाग्यवान आहे की आगडगावाचं मी जावई आहे. आज या ठिकाणी देवस्थानी अतिशय नियोजनबद्ध असं नियोजन केलं आणि खूप या ठिकाणी मला तर वाटतं खूपच समाज आलेला आहे. सगळ्या जेवणाची ती एकदम व्यवस्थित सोय केलेली आहे असं या ठिकाणी खूप आनंद वाटला. आजचे जावई असे 500-600 एकाच वेळेस आणण्याचं कला या देवस्थानी दाखवली त्याबद्दल मी देवस्थानला धन्यवाद देतो आणि खूप आभार मानतो. सर्व जावयांच्या हस्ते महाआरती करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. दरम्यान 18 ते 20 हजार भाविकांनी या धोंडे जेवणाच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून त्याचं सर्टिफिकेट देवस्थानला दीपक हरके यांच्या वतीने देण्यात आलं. धन्यवाद. चला पाणी आणि फुल दिलंय का? फुलाला